हिंगोलीमध्ये पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह मृत्यू झालाय. लोहगावमधून वाहून गेली होती ही मुलगी. ध्रुपता बोडके असं या मुलीचं नाव आहे. बोरजा शिवारात तिचा मृतदेह सापडलाय. ध्रुपता नावाची मुलगी पुरात वाहून गेली होती. लोहगावमध्ये ती वाहून गेली होती आणि तिचा मृतदेह आत्ता सापडलाय. बोरजा शिवारामध्ये तिचा मृतदेह सापडलाय. 12वीत होती ही मुलगी. नुकतीच 12वीची परीक्षा तिनं दिली होती आणि चांगल्या गुणांनी ती पास झाली होती आणि आता अशा पद्धतीनं ती पुरात वाहून गेल्यानं गावात शोकाकुल वातावरण आहे. बोरजा शिवारामध्ये तिचा मृतदेह सापडलाय. गेल्या काही दिवसांपासून हिंगोलीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून. गजानन, या मुलीचा मृतदेह सापडल्याचं कळतंय, पण नेमका कुठे सापडलाय हा मृतदेह? साधारण घटना ही लोहगाव हिंगोली तालुक्यात. साधारणतः 8 किलोमीटर त्या मुलीचं वाहून गेली आणि त्याच्यानंतर बोरगा नावाचं गाव आहे त्या बोरगा गावाच्या परिसरामध्ये तिचा मृतदेह आढळला आणि एकूणच तिचा मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण गावावर शोक उठला पसरले. धन्यवाद गजानन या संपूर्ण माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.